हरिओम हो, मी रीनाविरा केळूसकर कणकोली उपासना केंद्र आम्ही आत्ताच दोन हजार बावीसमध्ये घराची वास्तुशांती केली एक दहा वर्ष झाली आम्ही घराचं काम करायला सुरुवात केली आणि जिथे आम्ही जमीन घेतली त्या तिथे आम्हाला नंतर कळलं की थोडासा तिथे पाण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणजे जमीन गाळवाची शेतीची असल्यामुळे तिथे पाणी चांगलं मिळत नाही पाणी भरपूर असतं पण ते पाणी चांगलं नसतं तब्येतीसाठी आणि आम्ही तशी पहिलंच काम सुरू करणार त्या उद्देशाने एक बोरिंग मारली दहा वर्षापूर्वी बोरिंग मारली ते झाडांसाठी वगैरे गार्डन केलं त्याच्यासाठी पाणी वापरत होतो पण नंतर आमच्या लक्षात आलं की ते पाणी चांगलं नाही आहे पाणी तपासून आल्यानंतर म्हणून आम्ही ती व विहीर न, न, नवीन म्हणजे त्याला पॅकिंग वगैरे घालून कुठे पाणी मिक्स न होण्यासाठी केसिंग घालावं लागतं बोरिंगला ते घालण्यासाठी म्हणून हे केलं तर त्याच्यात ती जमीन भुजबुशीत होऊन ती पूर्ण विहीर बुजली गेली बोरिंग ती त्याच्यात आम्ही काहीच करू शकलो नाही संपूर्ण मशीन ते आता आता जायला लागलं आणि ते बघितल्यानंतर तो बोरिंगवाला म्हणाला की ह्या जमिनीत तुम्हाला पाण्याचं काम कठीण आहे घर तर अर्ध्यापेक्षा जास्त बांधून झालेलं होतं आता कायम आयुष्यभर पाण्यासाठी कुणावर अवलंबून राहायचं म्हणून आम्हाला खूप टेन्शन आलं की आता हे आहे ते घर पूर्ण करायचं आणि राहायला जायचं की आता हे इथेच थांबवून इथून क्विट करायचं का पाणी नाही तर काहीच करू शकत नाही मग आम्ही त्याच्यातच तसंच का काम हळूहळूहळू बापूंना सांगून ते पूर्ण केलं शेजाऱ्यांकडनं पाणी घेतलं आणि नंतर मात्र बापूला अगदी ह्याने सांगितलं अगदी जीव तोडून सांगितलं की बापू घर तर बांधून झालं आहे पाण्याशिवाय तर आपण काहीच इथे करू शकत नाही आम्हाला तू पाणी दे दादांना तसा लॉकडाऊन होतो दादांना मी फो फोनवर आपण मेसेज पाठवत होतो तसा लिनमविरा पडेलकरांना मेसेज पाठवला की विहिरीचं काम करतो असा आहे असा असा प्रॉब्लेम आहे विहीर शक्य नाही म्हणून सांगतायत काय करू मग दादांनी मला सांगितलं की आधीमाता शुभम घरासतं नऊ वेळा आणि अशुभनाशिनीस्तवन नऊ वेळा म्हण उदी लाव बोरिंगच्या मशीनला आणि सुरू करा बोरिंग मारायला त्या माणसाने आला रात्री दुपारी सगळं ते मशीन वगैरे आणून ठेवलं संध्याकाळी सहा नंतर त्याने मशीन चालू केलं चालू केल्यावर पुन्हा जे काय पहिली प्रोसिजर जशी होत होती वाळू येत होती चिखल येत होता ते सगळं चालू झालं आणि एका क्षणाला आम्ही उदी लावून सगळं अगदी चालू केलेलं आणि मग एका क्षणाला होते ना होते विहीर असं म्हणे म्हणेपर्यंत बारा वाजता पहिला जरा लागला त्याच्या ते त्याला पाणी होतं तरी पण आम्ही त्याला काय म्हटलं की स्वच्छ पाणी मिळेपर्यंत आणि भरपूर पाणी झालं पाहिजे एकदाच करतो आहे खर्च झाला तरी चालेल पूर्ण खाली जाऊया आणि म्हणे म्हणेपर्यंत आम्ही दगड फोडून पूर्ण खाली झालो तीनशे साडेतीनशे स्क्वेअर फीट आमची बोरिंग झाली आणि आता सगळ्या आजूबाजूच्या पाण्यापेक्षा स्वच्छ आणि भरपूर चोवीस तास पंप चालू राहिला तरी पाणी मिळणार तो म्हणजे त्याला इथला आजूबाजूचा परिसर किंवा त्या इथल्या जमिनीची परिस्थिती पूर्ण माहिती होती कॉन्ट्रॅक्टरना आणि बोरिंगवाल्यांना त्यामुळे आम आम्ही जेवढे टेन्शनमध्ये टेन्शनमध्ये होतो तेवढेच ते टेन्शनमध्ये होते ते म्हणाले अर्धे पैसे घेतले म्हणाले झाले तर बोरिंगचं सामान आणण्यासाठी ते लागतात ते द्यावेच लागतात त्यामुळे एक दीड लाख रुपये आम्ही त्यांना आधी द्यावेच लागले म्हणजे बोरिंग फसली तर एक दीड लाख रुपये आमचे गेले म्हणजे जुगार होता तो त्यालाही त्याचं टेन्शन होतं आणि आम्हालाही त्याचं टेन्शन होतं आणि अक्षरशः जेव्हा झरा मिळाला तेव्हा त्यांच्याही चेहऱ्यावरचा आनंद इतका मस्त होता की एवढ्या क्रिटिकल कंडिशनमध्ये आम्ही बोरिंग मारू शकलो ह्याचा त्यांना आनंद होता आणि आम्हाला तर काय बा दादांनी सांगितलेलंच होतं की विहीर होणार त्याच्यामुळे आम्ही खुश झालो भरपूर पण आता सगळीजणं म्हणजे ज्यांना इथली माहिती आहे ते लोक म्हणतात की तुम्हाला खूपच म्हणजे पाणी मिळालं ही खूप तुमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे काहीतरी दैवी ताकद असल्याशिवाय इथे असं पाणी मिळणार नाही हरिओम श्रीराम अंबज्ञा